यानंतर मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईकरांच्या मालमत्ता करामध्ये एक वर्ष वाढ होणार नाहीये. मुंबईकरांच्या मालमत्ता करांमध्ये वाढ होणार नाहीये. ही वाढ एक वर्षांसाठी आता होणार नाहीये. दरवर्षी 15-20% ही वाढ होत असते, पण आता पुढील एक वर्ष ही वाढ होणार नाहीये. गणेशोत्सवामध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालयांना 5 दिवस सुट्टी जाहीर करावी अशी मागणी मनसेनं केली आहे. शिक्षण विभागाकडे मनसेनं ही मागणी केली आहे. या काळामध्ये कोणत्याही परीक्षा अथवा परीक्षांचं प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात येऊ नये अशा प्रकारच्या सूचना सर्व शाळांच्या व्यवस्थापनांना कराव्या. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रमुख संघटक चेतन पेडणेकर यांनी निवेदन दिलेलं आहे.